नमस्कार, मी आहे सोनाली। अनवीज फूड अँड आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण पाहणार आहे ओल्या नारळाच्या गूळ घालून केलेल्या मऊ सुतवड्या। चला तर मग पाहूया यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवंय। इथे आपण 2 वाटी ओला खवलेला नारळ घेतलेला आहे। नारळाची आधी काळी पाट काढून घेतली आणि मग तो खिसणीवर खिसून मिक्सरला एकदा फिरवून घेतलेला आहे। 2 वाटी नारळ आहे खिसलेला। तर आपण इथे 1 वाटी गूळ घेतला आहे। गूळ हा नरमवाला घेतलेला आहे। वेलचीची पूड 1 चमचा आणि 2 ते 3 चमचे आपल्याला इथे तूप लागणार आहे। इथे पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊया। यामध्ये ओला नारळ टाकून घेऊया आपण। आधी आपण नारळ छान तुपामध्ये परतून घेऊया, जेणेकरून तो थोडासा ओलसर असेल तर कोरडा होईल। इथे नारळ 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर छान कोरडा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ मी विळीवर चिरून घेतलेला आहे आणि आता गूळ मंद आचेवर या नारळासोबत मिक्स होऊ द्यायचा आहे, विरघळवू द्यायचा आहे आपल्याला। आणि आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे। आपण याआधी नारळाच्या 2-3 प्रकारे वड्या पाहिलेल्या आहेत। ओल्या नारळाच्या वेगवेगळ्या रेसिपीही पाहिलेल्या आहेत अनवीज फूड अँड आर्टच्या। यामध्ये एक प्लेलिस्टच्या ह्याच्यामध्ये एक फोल्डर आहे नारळाचे पदार्थ, त्यामध्ये तुम्हाला विविध रेसिपी भेटतील ओल्या नारळाच्या। पण आज आपण जी वडी करतोय ती कमीत कमी साहित्य वापरून आणि छान अशी नरम अशी वडी करणार आहे आपण। गुळाची साखरेची आपण नेहमीच करतो, गूळ घालून आज बनवणार आहे। आता आपल्याला सतत ढवळत गूळ छान विरघळेपर्यंत हलवायचं आहे। थांबूया 1-2 ते 3 मिनिट। तुम्ही ते पाहू शकता मंदाचेर आपण 1-3 मिनिट करून घेतलेलं आहे। यातला जे छोटे छोटे गुळाचे खडे होते ते विरघळले, अगदी थोडेसे मोठे आहेत ते बाकी आहेत विरघळायचे। जे छान ओलसर झालंय मिश्रण, आता यातले मोठे खडे विरघळून झाल्यावर पुन्हा आपल्याला मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे हे। आता आपण आज गूळ असल्यामुळे यामध्ये साय किंवा दूध असं काहीही वापरलेलं नाही आहे। आता बऱ्याच वेळा आपण पेढा, साय, दूध असं वापरतो आणि बरेच जण भाजलेलं बेसन 2 चमचे ह्यामध्ये घालतात वडी छान मिळून येण्यासाठी, किंवा त्याचबरोबर तांदळाचं पीठही यामध्ये घातलं जातं, त्यामुळे वडी छान अशी मिळून येते। तर मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की आज आपण यामध्ये अगदी कमीत कमी जिन्नस वापरले आहेत, ओला नारळ, गूळ, तूप आणि वेलची पूड। तुम्हाला थोडी पेढ्यासारखी वगैरे चव आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1-2 ते 3 पेढे टाकू शकता। पेढे जर तुम्हाला टाकायचे असतील तर गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर मिश्रण घट्ट होत आलं की त्यावेळेला त्यामध्ये आपण पेढे ॲड करायचे आहे। गुळाचं असल्यामुळे तुम्ही यामध्ये दूध किंवा साय असं ॲड करू नका। दूध किंवा साय जर घातली तर ते दूध फुटू शकतं। आता तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी गूळ छान विरघळलेला आहे आणि मिश्रण आपलं छान सैलसर झालेलं आहे। आता याला सतत आपण ढवळत राहायचं आहे याचा घट्टसा गोळा होईपर्यंत। आणि गॅसची फ्लेम कुठेही हाय करायची नाही आहे, त्यामुळे गुळाचं मिश्रण असल्यामुळे ते लवकर जळू शकतं।
बुडाला लागेल ते आणि चव बिघडेल आपल्या वड्यांची। इथे काय करायचंय हे मिश्रण पाहू शकता तुम्ही। इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि अगदी थोडंसं मिश्रण यामध्ये काढायचंय। हे थंड होऊ द्यायचंय, तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद ठेवायची आहे। हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आणि हाताने बघायचं आहे हाताला कुठे चिटकतंय का, याचा बॉल इझिली होतोय का, क्रॅक्स येत आहेत का याला। तुम्ही पाहू शकता हे थोडंसं थंड झालंय, पूर्ण थंड झालेलं नाही आहे पण याचा बॉल अगदी व्यवस्थित येतोय, याला क्रॅक्स कुठेही येत नाही आहे। याचा अर्थ की आपलं मिश्रण वडीसाठी अगदी परफेक्ट आहे। आता आपण गॅस लावायचा नाही आहे, आता आपण हे तूप लावलेलं एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मिश्रण काढायच्या आधी आपण यामध्ये वेलचीची पूड मिक्स करून घ्यायची आहे। आपण ती मिक्स करायची राहिलेली आहे। वेलचीची पूड शक्यतो सगळ्यात शेवटीच मिक्स करायची, जेणेकरून त्याचा फ्लेवर छान उतरतो। काढून घेऊया मिश्रण। इथे मिश्रण आपण पोळपाटावर काढून घेतलाय, पोळपाटाला मी तूप लावलं होतं। आता हे स्पॅचुलाच्या मदतीने आपण एक सारखं याला थापून घेऊया। आपल्याला कितपत जाडव आहे त्यानुसार सगळीकडून एक सारखं करायचं आहे। आपण हे थोडं थंड होईपर्यंत थांबूया 5 मिनिटं आणि त्यानंतर याच्या वड्या पाडूया। इथे आपण याला कट्स पाडून घेऊया। अशा आपल्या खोबऱ्याच्या वड्या थंड झालेल्या आहेत, आपण कट करून इथे मस्त अशा एकावर एक ठेवलेल्या आहेत। एक वडी मी तुम्हाला ओढून दाखवते, छान अशी मऊसूत झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही नेहमीप्रमाणे जरूर ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी भेटतील। धन्यवाद।